मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आगमन झालेलं आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या तर्फे सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. विज्ञान गीतांनी आजच्या सांगता समारंभाची सुरुवात झालेली आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे, माननीय डॉक्टर सुकात्मे सर, भारतदास सर, मराठी विज्ञान परिषदेचे समस्त विश्वस्त आणि पदाधिकारी, मला वाटतं आपण टाळ्याने त्यांचं सगळ्यांचं स्वागत करूया. आपलं भाग्य असं आहे की स्थानिक खासदार राहुल शेवाळीजीही आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी राहुल शेवाळीजींना विनंती करतो की त्यांनीही कृपया व्यासपीठावर यावं. नमस्कार, मी मकरंद भोसले मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने व्यासपीठावरच्या मान्यवरांची ओळख करून द्यायला उभे आहे. मुख्यमंत्र्यांची ओळख महाराष्ट्राला काय करून द्यायची? आजचे आपले प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस. यांची एक सहसा जनसामान्यांना माहीत नसलेली ओळख सांगतो. त्यांनी नागपूर विद्यापीठात LLB मध्ये सुवर्ण पदक मिळवलंय, पण त्यानंतर कधीही काळाकोट चढवून त्यांनी कोर्टात वकिली केली नाही. त्यांनी वकिली केली ती तुमच्या आमच्यासारख्या महाराष्ट्राच्या जनतेची. अभ्यासवृत्ती असलेले, फरडे वक्ते असलेले आणि स्वच्छ चारित्र्याचे देवेंद्रजी वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी नागपूरचे महापौर झाले आणि वयाच्या 44व्या वर्षी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आजचे प्रमुख पाहुणे देवेंद्र गंगाधर फडणवीस. आपले दुसरे पाहुणे आहेत शिक्षक आणि विद्युत अभियंता असलेले श्री विनोद तावडेजी. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात शालेय शिक्षक, उच्च आणि तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक खात्याच्या आणि आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचं मराठी भाषा विभागाचं मंत्रिपद भूषवत असलेले विनोद तावडे. विद्यार्थी चळवळीतनं राजकारणात आलेल्या विनोदजींना शिक्षणाची आजची परिस्थिती पक्की माहिती आहे आणि त्यांच्याकडून महाराष्ट्रातल्या जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. मराठी भाषा विभागाचे मंत्रिपद भूषवत असलेल्या अभियंता विनोदजींकडनं आम्हा सर्व मराठी विज्ञानप्रेमींच्या मोठ्या अपेक्षा आहेत. आजचे विशेष अतिथी श्री विनोद श्रीधर तावडे. MIT मध्ये डॉक्टरेट मिळवलेले आणि त्यानंतर 35 वर्ष मुंबई IIT ज्ञानदानाचं पवित्र कार्य करून आधी संचालक झालेले आणि नंतर प्रोफेसर इमेरिटस म्हणून निवृत्त झालेले प्राध्यापक डॉक्टर सुकात्मे सर.
निवृत्तीनंतर 5 वर्ष त्यांनी अणुऊर्जा नियामक मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. ते आजच्या अधिवेशनाचे अधिवेशनाध्यक्ष पद्मश्री प्राध्यापक डॉक्टर सुहास पांडुरंग सुखात्मे. अणुऊर्जा विभागाची अत्यंत मानाची होमी भाभा चेअर प्रोफेसर असलेले आणि अणुऊर्जा नियामक मंडळाचे संचालक असलेले श्री एस ए भारद्वाज आजच्या सांगता सोहळ्याचे विशेष आमंत्रित आहेत. विशेष आमंत्रित श्री शिव अभिलाष भारद्वाज. आणि आता ओळख यजमानांची. प्रथम ओळख करून देतो ती मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्तांची. अत्यंत आदराने आणि तेवढ्याच अभिमानाने मी सांगू इच्छितो की एकाच वेळी विज्ञान आणि मराठी या विषयातील एवढी दिग्गज मंडळी तुम्हाला फक्त मराठी विज्ञान परिषदेच्या मंचावर दिसतील. 1965 साली वयाच्या अवघ्या 26व्या वर्षी भारत सरकारने थेट पद्मभूषण देऊन त्यांचा गौरव केला आणि 2004 साली त्यांना पद्मविभूषण देऊन गौरवलं ते नारळीकर सर. 2011 साली महाराष्ट्र सरकारने राज्याचा सर्वोच्च सन्मान महाराष्ट्र भूषण त्यांना बहाल केला. ते पहिल्या पिढीचे विज्ञान कथालेखक, आयुकाचे संस्थापक आणि आपले म्हणजे मराठी विज्ञान परिषदेचे विश्वस्त डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर. त्यांच्याच बाजूला बसलेले सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष, IIT मुंबईचे विद्यमान अध्यक्ष, गोमंतक विभूषण, महाराष्ट्र भूषण आणि पद्मविभूषण, मराठी विज्ञान परिषदेचे विश्वस्त डॉक्टर अनिल पुरुषोत्तम काकोडकर. काकोडकरांच्याच बाजूला बसलेले केवळ 82 वर्षाचं तरुण व्यक्तिमत्व लाभलेले ॲपलॅबचे संस्थापक माननीय प्रभाकरजी देवधर, राजीव गांधींनी केलेल्या इलेक्ट्रॉनिक्स क्रांतीत ज्यांचा सिंहाचा वाटा होता आणि जे मराठी विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष आणि मराठी विज्ञान परिषदेचे विद्यमान विश्वस्त माननीय श्री प्रभाकर शंकर देवधर. समाजसेवा आणि उद्योजकता हातात हात घालून एका सुविद्य व्यक्तिमत्वात कशी नांदू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे अचला जोशी मॅडम. श्रद्धानंद महिलाश्रमाच्या अध्यक्ष असलेल्या अचलाजी त्यांच्या प्रिन्सेस वाईनमुळे वाईन लेडी म्हणून ओळखल्या जातात. इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकारी, एक सिद्ध हस्तलेखिका आणि मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्त श्रीमती अचला जोशी. अचलाजींच्या शेजारी बसलेले आहेत शिक्षकाने चार्टर्ड अकाउंटंट आणि कॉस्ट अकाउंटंट असलेले आणि हिंदूच्या इस्पितळात मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले आणि सध्या समाजसेवेला वाहून घेतलेले मराठी विज्ञान परिषदेचे विद्यमान विश्वस्त श्री प्रमोद लेले. आजचं अधिवेशन हे मराठी भाषा परिषद आणि मराठी विज्ञान परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सादर झालेलं आहे. मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या रसायनशास्त्र विभागाचे संचालक डॉक्टर BN जगताप आज आपल्याबरोबर उपस्थित आहेत. त्यांच्याच बरोबर यजमानपद भूषवलंय ते ICT माजी संचालक डॉक्टर JB जोशी यांनी, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष पद्मभूषण डॉक्टर ज्येष्ठराज भालचंद्र जोशी. आणि याबरोबरच आज व्यासपीठावरती विज्ञान परिषदेचे मराठी विज्ञान परिषदेचे सचिव अपा देशपांडे, नरेंद्र नाडकर्णी आणि कोषाध्यक्ष विवेक रांदडे हेही उपस्थित आहेत. आणि टाळ्यांच्या गजरामध्ये अजून एका व्यक्तीचं स्वागत करूया, स्थानिक खासदार राहुल शेवाळेजी. आता मी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर ज्येष्ठराज जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावरच्या मान्यवरांचं फळाची करंडी देऊन स्वागत करावं. माननीय शिक्षण मंत्री विनोदजी तावडे, खासदार राहुलजी शेवाळे, माननीय डॉक्टर सुखात्मे सर, अंध
माननीय एस ए भारद्वाज सर। डॉक्टर जयंत नार्लिकर सर। ज्ञान विज्ञाना डॉक्टर अनिल काकोडकर सर। माननीय प्रभाकर देवधर सर। माननीय अचला जोशी मॅडम। पीडितांचे दुःख जाता सौख्य जाना नादले। पीडितांचे दुःख जाता। माननीय श्री प्रमोद लेले सर। धन्यवाद जोशी सर। मी भारद्वाज सरांना विनंती करतो की त्यांनी अणुऊर्जा नियामक मंडळातर्फे उपस्थितांना संबोधित करावं। श्री एस ए भारद्वाज। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी, शिक्षण आणि सांस्कृतिक विभागाचे मंत्री श्री विनोद तावडे जी व मंचावर उपस्थित असलेले इतर गणमान्य बंधू आणि भागिनीनो, मेरे लिए शायद हिंदी में बोलना थोड़ा सरल रहेगा, इसलिए सर्वप्रथम मैं मराठी विज्ञान परिषद व मराठी भाषा परिषद को उन असाधारण प्रयासों के लिए बधाई देना चाहता हूं जिसके कारण यह स्वर्ण महोत्सव सम्मेलन का आयोजन संभव हो पाया और इस समय हम उसके समापन समारोह के लिए यहाँ एकत्रित हुए हैं। इस समापन समारोह में आदरणीय मुख्यमंत्री व अन्य गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति से हमें बहुत हर्ष है और साथ ही यह एक हमारे लिए प्रेरणा है। मैं आप सभी का परमाणु ऊर्जा नियामक परिषद, एटॉमिक एनर्जी रेगुलेटरी बोर्ड और डिपार्टमेंट ऑफ एटॉमिक एनर्जी की ओर से स्वागत करता हूं। देवियों और सज्जनों, किसी भी विषय के बारे में वास्तविक या यथार्थ या यूं कहिए सही जानकारी प्रतिपादन करना यही विज्ञान है और विज्ञान के साथ साथ या उससे पहले ज्ञान या सरल भाषा में कहें तो हमारी सोच, हमारी समझ, उसके साथ विज्ञान का जो मिश्रण है, विज्ञान जो कि विषय के बारे में तथ्यपूर्वक जानकारी देता है, दोनों को साथ साथ बेहतर तरीके से इस्तेमाल करके ही मानव जाति के उत्थान हेतु सही तकनीकी का विकास संभव हो पाया है। शायद अनादिकाल से ही ज्ञान और विज्ञान तथा उनके द्वारा जनित तकनीकी विकास मानव सभ्यता को जीवन के हर क्षेत्र में फायदा उठाते रहे। खास तौर पर इंडस्ट्रियल रेवोल्यूशन या औद्योगिक क्रांति, या यूं कहें कि आज के दौर में जो हम देख रहे हैं, आज चल रही आईटी रेवोल्यूशन, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, इन ये कुछ उदाहरण हैं जो हम अपने जीवन में अनुभव कर रहे हैं। यद्यपि मानव सभ्यता बहुत प्राचीन है, बहुत पुरानी है और हमें कुछ पिछले 2,500 साल का पर्याप्त जानकारी है महात्मा बुद्ध के समय से शायद, परंतु टेक्नोलॉजी के क्षेत्र में हमने जो पिछले 200 वर्षों में, अगर हम पिछले 200 वर्षों में जाएं तो जितना औद्योगिक और तकनीकी विकास मानव ने हासिल किया है,
यूं कहिए कि जेम्स वाट के स्टीम इंजन भाप इंजन बनाने के पश्चात जो भी कुछ हुआ उसे देखने के बाद आज एक सवाल उठ खड़ा हुआ है कि क्या यह विकास चिरस्थायी है, क्या यह विकास शाश्वत है, क्या यह विकास सतत है, इज इट सस्टेनेबल, दैट इज द क्वेश्चन टुडे। यह प्रश्न विश्व के विशेषज्ञों व विचारकों के सामने है तथा संभवतः इसका उत्तर यह है कि यदि हम आज जो विकास देख रहे हैं उसे सस्टेन करना चाहते हैं, उसे स्थायित्व करना चाहते हैं, तो विज्ञान व तकनीकी में कुछ मौलिक संशोधन करने की आवश्यकता है, दोनों के मिलन में कुछ मौलिक संशोधन करने की आवश्यकता है, ऐसा आजकल चर्चा है। यहाँ हमें विकास के सस्टेनेबल होने को समझना चाहिए। परिभाषा के तौर पे स्थायी विकास वो है जो कि हमारी आज की आवश्यकताओं को तो पूरा करे ही, परंतु साथ ही साथ इस बात का भी ध्यान रखे कि हमारी आने वाली पीढ़ियों को उनकी ज़रूरत पूरा करने के लिए आज का विकास बाधा न बन जाए। अगर हम आज की वास्तविक स्थिति पे नज़र डालें, जो आप रोज़ डालते हैं, कि हमारी जनसंख्या बेतहाशा बढ़ रही है, प्रदूषण आज एक रोज चर्चा का विषय है, भीड़ भरे शहर, हमारे कस्बे, अस्वच्छता, द सैनिटरी कंडीशंस इन अवर टाउन्स एंड विलेजेस एंड सिटीज, ये एक हानिकारक स्तर पर पहुंच गया है। और चाहे कि हम काफ़ी आर्थिक तरक्की कर रहे हैं, पर देशवासियों के आर्थिक स्तर में एक अव्यवहारिक असमानता है इस समय, इतनी कि आज हमारे देश में 30 करोड़ लोग लगभग 2 जून का खाना नहीं प्राप्त कर पाते। और भी ऐसी बहुत सी सस्टेनेबिलिटी के प्रश्न हैं हमारे सामने, जैसे कि हमारे यहाँ पे पुरुष और नारी की जनसंख्या का अनुपात स्थायी नहीं है, ये बहुत भी अनुकूल नहीं है इस समय, और ये हमारे आई थिंक सोसाइटी के नाम पे एक धब्बा है, इससे सोसाइटी ही सस्टेन नहीं रहेगी। ये सब इसलिए कि हम विज्ञान व तकनीकी का विकास अपने तात्कालिक लाभ के लिए मनमाने ढंग से उपयोग करते हैं और इस बात पर भी ध्यान नहीं देते कि ऐसा करने से क्या विकास पीढ़ियों तक स्थायी रह पाएगा। इस विकास का उपयोग करते समय हम निश्चित ही यथोचित ज्ञान व दूरदर्शिता का उपयोग नहीं कर रहे हैं। मित्रों, इसी तरह सस्टेनेबल डेवलपमेंट के संदर्भ में देश की बहुत बड़ी जनसंख्या, उसके लिए ऊर्जा जरूरत भी एक गंभीर विषय है। यदि हम ऊर्जा के लिए कोयला, पेट्रोल, डीजल इत्यादि का उपयोग करते हैं तो यह वातावरण में कार्बन डाइऑक्साइड की मात्रा बेतहाशा वृद्धि कर रही है, ये विश्व में एक चर्चा का विषय बन गया। इसके अलावा हमें यह ध्यान रखना होगा कि हमारे पास कोयले का भंडार चिरकाल तक उपयोग करने के लायक नहीं है, ये शीघ्र ही समाप्त हो जाएगा या आम आदमी के लिए तो लगभग समाप्त हो जाएगा। और पेट्रोल, डीजल और क्रूड ऑयल तो हम आयात करते हैं जिससे हमारी अर्थव्यवस्था पर भारी बोझ है। चूंकि मैं न्यूक्लियर टेक्नोलॉजी नाभिकीय तकनीकी से संबंधित हूं, मैं आपको ये विश्वास दे सकता हूं कि हम आज देश में कुल जितनी बिजली सभी साधनों से पैदा कर रहे हैं, सभी साधनों से मिलाकर पैदा कर रहे हैं, लगभग उससे दुगनी बिजली नाभिकीय ऊर्जा से, न्यूक्लियर एनर्जी के उपयोग करने से अगले 500 वर्ष तक पैदा कर सकते हैं, और वो भी कार्बन डाइऑक्साइड के बिना। ये न्यूक्लियर एनर्जी की क्षमता है। ऐसा कहते हुए मैं समझता हूं कि आप में कुछ लोग सेफ्टी और न्यूक्लियर वेस्ट के बारे में नाभिकीय सुरक्षा और अपशिष्ट प्रबंधन जैसे विषयों को लेकर चिंतित होंगे, और आपका ऐसा चिंतित होना स्वाभाविक ही है, परंतु मैं नाभिकीय ऊर्जा में किए गए अपने लंबे अनुभव के आधार पर आपको ये बता सकता हूं कि उपरोक्त संभावनाओं के निदान के लिए पर्याप्त विज्ञान
व तकनीकी ज्ञान हमारे पास उपलब्ध है, इस देश में उपलब्ध है, और उपरोक्त समस्याओं के प्रभावी निदान में हम विश्व के अन्य देशों के बराबर ही नहीं, कहीं कहीं हम उनसे आगे भी हैं। और ये सब भाभा एटॉमिक रिसर्च सेंटर या हमारे रिसर्च सेंटर, हमारी यूनिवर्सिटीज़ के रिसर्च से संभव हो पाया है। आज इस समय मेरे लिए इस विषय पर विस्तार से बातचीत करना संभव नहीं है क्योंकि समय की कमी है, फिर भी आप मेरे शब्दों पर विश्वास कीजिए, न्यूक्लियर एनर्जी इज सेफ। जब हम नाभिकीय विज्ञान में सुरक्षा के बारे में चर्चा करते हैं तो हमें यह भी ध्यान रखना चाहिए कि आज हम रेडिएशन एप्लीकेशंस का उपयोग अधिक से अधिक रोजमर्रा के जीवन में कर रहे हैं हम सब। जैसे कि आप डेंटिस्ट के पास जाते हैं दांत चेक करवाने के लिए, वो एक्सरे लेता है और आपके मुंह में रेडिएशन दे देता है। इसी प्रकार छाती का एक्सरे, सीटी स्कैन, पेट स्कैन, विकिरण आधारित दवाइयां, रेडियोथेरेपी, कैंसर चिकित्सा, हृदय की जांच और यहां तक आसपास लगे हुए जो फायर डिटेक्टर्स हैं, जो अग्निसूचक यंत्र लगे हुए हैं यहां पर, वो सब रेडिएशन का उपयोग कर रहे हैं। रेलवे स्टेशंस पर, एयरपोर्ट्स पर, आज मॉल्स के अंदर जब आप जाते हैं, आपके सामान की जांच के लिए जो यंत्र उपयोग किया जाता है वो रेडिएशन यूज कर रहा है। खेती बाड़ी में जो नए बीज आज उपलब्ध हैं महाराष्ट्र में, वो रेडिएशन की हेल्प से उनको उन्नत किया गया है। जमीन के नीचे जो तेल की खोज चल रही है उसमें रेडिएशन एक बहुत बड़ा दायित्व निभा रहा है। इसी प्रकार बहुत सारे उपयोग आज रेडिएशन के हैं जो हमारे दैनिक जीवन में हम लोग कर रहे हैं। रेडिएशन जो है इसकी बौछार हमारे पे निरंतर होती है, प्रकृति से होती है, पूरा ब्रह्मांड हमें रेडिएशन दे रहा है, अर्थ जो हम पृथ्वी के ऊपर रह रहे हैं वो हमें रेडिएशन देता है और काफी मात्रा में देता है, कई कई जगह पे तो बहुत अधिक देता है। परंतु ये जो मानवकृत रेडिएशन है इसका उपयोग करने के लिए हम सुरक्षा का पूर्ण ध्यान रखते हैं। मैं आपको विश्वास दिलाता हूं कि एटॉमिक एनर्जी रेगुलेटरी बोर्ड आपके हितों का पूरा ध्यान रखता है, तथा विशेषकर ऐसे उपकरण जैसे कि न्यूक्लियर रिएक्टर्स और एक्सरे मशीन्स और जितने भी हॉस्पिटल्स में काम हो रहे हैं उनसे आपको कोई भी खतरा नहीं है। परंतु आज इस अवसर पर मैं आपसे एक नम्र निवेदन करना चाहूँगा कि आप जब भी किसी डेंटिस्ट के पास जाइए, किसी एक्सरे या हॉस्पिटल में जाइए जहाँ रेडिएशन का उपयोग हो रहा है, तो कृपया ये जरूर जाँच लीजिए कि उनके पास AERB से दिया गया लाइसेंस है, क्योंकि AERB लाइसेंस देते समय ये सब अपने परीक्षण से चेक करता है कि वो सेफ है कि नहीं। इस कार्य में ये कार्य बहुत बड़ा है क्योंकि एक्सरे मशीन्स आज गली गली में खुलती जा रही हैं। इसको सुनिश्चित करने के लिए महाराष्ट्र प्रदेश में स्थित सभी विकिरण इकाइयों में AERB समीक्षा करने में सक्षम है, परंतु फिर भी हम महाराष्ट्र सरकार से सहयोग की अपेक्षा करते हैं कि वे अपने यहाँ नाभिकीय सुरक्षा पर एक निदेशालय बनाएं, जो कि AERB के समीक्षा कार्यक्रम में परिपूरक रूप से कार्य कर सके। मैं आपको ये बताना चाहूँगा कि राज्य सरकारों की डायरेक्टरेट ऑफ रेडिएशन सेफ्टी को एक्सरे मशीनों का निरीक्षण करने का अधिकार प्राप्त है। इस तरह के 6 निदेशालय अन्य राज्यों में इस समय कार्यरत हैं और 7 राज्यों से हमारा MOU है, महाराष्ट्र से भी MOU है। परंतु मैं महाराष्ट्र सरकार से पुनः निवेदन करना चाहूँगा कि वो इसकी स्थापना शीघ्र करें। चूंकि राज्य के शिक्षा मंत्री भी यहां उपस्थित हैं, मैं उनसे भी सहयोग की अपेक्षा करता हूं। महाराष्ट्र का स्वास्थ्य विज्ञान विश्वविद्यालय, दैट इज मेडिकल एजुकेशन, और सभी महाविद्यालयों में, चिकित्सालयों में, पैरामेडिकल कोर्सेज में AERB द्वारा निर्धारित सुरक्षा संबंधी सिलेबस का उपयोग होना चाहिए। और इसी प्रकार जो भी नियुक्तियां राज्य सरकार हॉस्पिटल्स में करती है वो भी AERB के जो मापदंड हैं उसके अनुरूप ही होनी चाहिए। मित्रों, इस नम्र निवेदन के साथ ही मैं अपना भाषण यहीं समाप्त करना चाहूँगा और अंत में फिर से मराठी विज्ञान परिषद व मराठी भाषा परिषद को इस बहुमूल्य सफलतम कार्यक्रम के आयोजन के लिए तहे दिल से धन्यवाद प्रेषित करना चाहूँगा। धन्यवाद। मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्तांच्या वतीने
मी ज्येष्ठ विश्वस्त नारळीकर सर यांना विनंती करते की त्यांनी चार शब्द मांडावेत. व्यासपीठावरचे मानकरी आणि उपस्थित श्रोते मंडळी, मी विश्वस्तांच्या तर्फे बोलतोय. मी जे काही बोलणार आहे शब्द माझे आहेत, पण मला खात्री आहे की इतर विश्वस्तांचं त्याला अनुमोदन असेल. प्रथम, मराठी विज्ञान परिषदेच्या 50व्या वाढदिवसासाठी परिषदेला शुभेच्छा देताना तिने पहिली 50 वर्षे सत्कारणी लावली हे आवर्जून नमूद करावंसं वाटतं. भविष्यकाळात परिषदेनं काय करावं याबद्दल अनेक विचार मंथनं झालेली आहेत, होत आहेत. मी इथं माननीय मुख्यमंत्री उपस्थित आहेत, इतर आणखीन तावडेसाहेब आहेत, तर त्यांना त्यांच्या उपस्थितीत हे काही विचार मला मांडावेसे वाटतात. मी एकंदर माझा पेशा शिक्षकाचा असला आणि मी वैज्ञानिक असल्यामुळं प्रश्न विचारायची खोड आहे. तेव्हा मी पहिला मी दोन गोष्टी सांगणार आहे आणि त्याच्यामागं दोन प्रश्न आहेत. पहिली गोष्ट सुरू होते तर ह्या प्रश्नातून की जगातला पहिला वन वे स्ट्रीट कुठला. आता तुम्हाला अनेक वन वे स्ट्रीट्स माहिती असतील, पण सगळ्यात पहिल्यांदा कोणा कुठल्या रस्त्याला वन वेचं स्टेटस देण्यात आलं, याचं उत्तर आहे लंडनमधला आल्बेमार्ल स्ट्रीट. हा तसा प्रसिद्ध नाही आहे, परंतु त्याला वन वे स्टेटस देण्याचं कारण काय होतं हे आपण विचारात घेऊया. त्यावेळी तिथं रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ ग्रेट ब्रिटन ही संस्था त्या रस्त्यावर आहे. त्याची स्थापना फॅरडे या शास्त्रज्ञानं 19व्या शतकात केली आणि तेव्हापासून ती आपलं विज्ञान प्रसाराचं काम सतत करत आहे. आणि त्यांनी जी लेक्चर्स अरेंज केली ती आणि अजूनही ती परंपरा चालू आहे. 1971 मी त्या परंपरेत तिथं लेक्चर देऊन आलो आहे. तर त्या परंपरेमध्ये ती लेक्चर्स इतकी लोकांना आवडली की परिषदेच्या म्हणजे त्या रॉयल इन्स्टिट्यूशनच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी व्हायची आणि घोडागाड्यांचा ट्रॅफिक जॅम व्हायचं. ते पाहून शेवटी ती लंडनच्या म्युनिसिपॅलिटीनं ती तो रस्ता वन वे म्हणून डिक्लेअर केलं. तर मला हे सांगायचं आहे की इथं आपल्याला दिसतं की विज्ञान लोकांना नीट समजावून रोचक भाषेत समजावून सांगितलं तर ते आवडतं, त्यांना कुतूहल असतं आणि त्याचा फायदा आपण इथं पण घ्यायला हवा. आणि मराठी विज्ञान परिषदेनं या दृष्टीनं आणखीन पुष्कळ करण्याजोगं आहे, तिच्या मदतीला इतरांनी हातभार लावावा असं मला वाटतं. आता दुसऱ्या गोष्टीकडं मी वळतो. ही गोष्ट म्हणजे हा त्याचा मूळचा प्रश्न असा की इंग्रजांनी भारतावर मूठभर इंग्रजांनी भारतावर ताबा कसा मिळवला. हा प्रश्न हा आपल्या इतिहासाच्या पुस्तकात आपण वाचतो, त्याच्यात उत्तर असं दिलं जातं सामान्यपणे की त्यांनी डिवाईड अँड रूल ही पॉलिसी वापरून हा देश काबीज केला. हे ठीक आहे, एक उत्तर म्हणून बरोबर आहे, परंतु ते पूर्ण उत्तर नाही. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाची भर घालायला हवी, ती म्हणजे इंग्रजांच्याकडं जी टेक्नॉलॉजी होती ती आपल्या टेक्नॉलॉजीपेक्षा पुष्कळ चांगली, पुष्कळ सुधारलेली होती. आणि त्या हाय टेक्नॉलॉजीच्या त्या आता ही 18व्या शतकातली असो किंवा 19व्या शतकातली असो ती आपल्या तुलनेत पुष्कळ पुढं होती. आणि म्हणून त्यांना जी काही
लढण्याची तंत्र वगैरे सापडली मिळाली ती आपल्याकडे नव्हती आणि हा एक महत्त्वाचं कारण होतं. तर वैज्ञानिक शोधांचा वापर करून आपल्या जीवनात अनेक सुधारणा घडवून आणता येतात, लाईफस्टाईल आपली सुधारता येते. हे इंडस्ट्रियल रिव्होल्युशननंतर म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर बऱ्याच लोकांना ज्ञात झालं. तर या संदर्भात आपण जर भारताची तुलना इंग्लंडशी केली तर मला एक लेख वाचल्याचं आठवत आहे अब्दुल सलाम यांचा, जे नोबेल पारितोषिक विजेते, एकेकाळी पाकिस्तानमध्ये होते, आता त्यानंतर इंग्लंडमध्ये शिकलेत. तर त्यांनी हे सांगितलं की ताजमहाल खुद्द ताजमहाल, आणखी सेंट जॉन्स असे ह्याचा लंडनमधलं कथीड्रल, रेननं ज्याची ज्याची रचना केली सेंट पॉल्स कथीड्रल, हे दोन्ही वास्तुशिल्पाचे उत्कृष्ट नमुने मानले जातात. आणि त्यांची लेवल बघितली तर वाटतं की भारत आणि इंग्लंड हे एकाच स्तरावरती त्यावेळी होते. मग त्यांनी प्रश्न उपस्थित केला की त्यानंतर भारतात, त्यानंतर इंग्लंडमध्ये न्यूटन झाला आणि तिथून वैज्ञानिक परंपरा सुरू झाली, पण भारतात तसं काही झालं नाही, असं का व्हावं? आणि त्यामध्ये त्यांनी असं नमूद केलं की आपल्या राजे राजवाड्यांनी साहित्य संगीत कला आदींचा सन्मान केला, परंतु विज्ञानाची शक्ती ते ओळखू शकले नाहीत आणि त्यामुळं विज्ञानाला थारा मिळाला नाही. तर या संदर्भात आता आपण आता आजच्या परिस्थितीत पाहिलं तर असं म्हणू शकतो की तशीच परिस्थिती पुन्हा उद्भवू नको याकरता आपल्याला आत्तापासून नवीन निष्कर्ष काढायला पाहिजेत, नवीन निर्णय घ्यायला पाहिजेत. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान या दोन्हीसाठी स्वावलंबन आपल्याला मिळवायला पाहिजे आणि ही राष्ट्राची गरज आहे. तर त्यासाठी अनेक कार्यक्रम आखायला पाहिजेत. मराठी विज्ञान परिषद देखील त्यात भाग घेईलच आणि तिच्या उदाहरणावरून इतर संस्था पुढे येतील अशी आपण आशा करूया. परंतु माझी अशी विनंती आहे की पूर्वीच्या राजे राजवाड्यांच्या ठिकाणी आता जे राज्यकर्ते आलेले आहेत त्यांनी सुद्धा विज्ञानाला जरा उत्तम सपोर्ट द्यावा अशी त्यांना विनंती आहे. आपल्याला ही संधी पुन्हा मिळाली असं आपण समजूया की विज्ञानाचं जी पुनरुज्जीवन आपण भारतात करतो आहे, परंतु त्यासाठी आपण सर्व तऱ्हेनं मदत करणं आवश्यक आहे. ही संधी एकदा मिळालेली पुन्हा येणार नाही, तेव्हा त्या संधीचा आपण पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे अशी मी आपल्याला विनंती करतो. सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सर. मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी सर आपल्याशी आता संवाद साधतील. महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, अतिशय उत्साही आणि अक्षय ऊर्जा असलेले माननीय शिक्षण मंत्री श्री विनोदजी तावडे, स्थानिक सक्रिय व कार्यकुशल खासदार श्री राहुलजी शेवाळे, इतर मान्यवर आणि विज्ञानप्रेमी बंधू भगिनींनो, आत्ताच डॉक्टर नारळीकरांनी आत्तापर्यंतची परिषदेची वाटचाल सांगितली व पुढील मार्गक्रमणा पण विशद केली. या कार्याला लागणाऱ्या आर्थिक तरतुदीबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांना व शिक्षण मंत्र्यांना त्यांनी विनंती पण केली. महाराष्ट्र राज्य सामाजिक, आर्थिक, संगीत, नाट्य क्षेत्रात आघाडीवर आहे, पण विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात
पिछाडीवर खरं तर मागासलेला आहे. जर आपण भटनागर पारितोषिक किंवा विज्ञान संस्थांचे सभासत्व हे जागतिक कीर्तीच्या शास्त्रज्ञांचे मापदंड समजले तर अशा दर्जाचे मराठी शास्त्रज्ञ फक्त 7% आहेत की जिथं लोकसंख्या देशाच्या 11% आहे. हाच आकडा तामिळनाडूत शास्त्रज्ञांचा 18% आहे आणि लोकसंख्या 9% आहे. याचा परिणाम काय? तामिळनाडूत महाराष्ट्रापेक्षा निम्मा पाऊस पडतो पण शेतीचं एकरी उत्पादन दुप्पट आहे. कारण तामिळनाडू ज्ञानतंत्रज्ञानात अतिशय आघाडीवर आहे. विज्ञानवादी दृष्टिकोन असलेल्या समाजात अशा समाजातच आघाडीचे शास्त्रज्ञ तयार होत असतात. नाविन्यपूर्ण व अभिनव तंत्रज्ञानाची निर्मिती होते व त्याच्याच आधारे गरिबी, ऊर्जा, पाणी, पोषण, आरोग्य हे आपल्या समाजाचे प्रश्न सुटतात. त्यामुळे विज्ञान प्रसाराची गती कितीतरी पटीने वाढवायची गरज आहे आपल्याला. 2-3 मागण्या मी करणार आहे ह्याच्यापुढे. उत्तर महाराष्ट्रातील शिरपूर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 5 वर्षाच्या अथक प्रयत्नांनी डॉक्टर खानापूरकरांनी सोडवला. श्रीयुत जैन यांनी आपल्या याच्यासाठी आपला आमदार निधी वापरला. हे आपल्याला महाराष्ट्रभर करता येईल. सर्वच आमदारांनी आपल्या निधीबरोबर जातीने लक्ष घातले तर एक तरी महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल. महाराष्ट्राचं शासन नक्कीच सजग आहे. माननीय मुख्यमंत्र्यांची जलयुक्त शिवार योजना, या योजनेचे महाराष्ट्रातील कायापालट करतो आहे आणि महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल याची मला खात्री आहे. या जलयुक्त शिवार योजनेबरोबरच त्यांनी खूपच धडाडीने बरेच निर्णय घेतले आहेत. माननीय शिक्षण मंत्री शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी तळमळीनं प्रयत्न करत आहेत. नुकतीच त्यांनी एक छान कल्पना मांडली की प्रत्येक शाळेत शास्त्रज्ञांनी भेटी द्याव्या आणि त्यांनी जर संवाद साधला तर मोठी वैज्ञानिकांची पिढी महाराष्ट्रात तयार होईल. ही कल्पना राबवण्यासाठी परिषद तयार आहे. माननीय शिक्षण मंत्र्यांनी अजून एक छान कल्पना मांडली, राज्य विज्ञान संस्थेचे काम अजून प्रभावी करता येते का, अशी त्यांनी परिषदेला विचारणा केली आहे आणि आम्ही ती मान्य केली आहे. विज्ञान प्रसाराचं काम वेगानं वाढावं आणि मराठी माणसाचं नाट्यवेळ वापरावं म्हणून एकांकिका स्पर्धा सुरू केली आणि आपल्या शिक्षण मंत्र्यांनी त्याला महाराष्ट्र शासन पुरस्कृत असा दर्जा दिला आणि कालच त्या एकांकिका झाली ती आणि लुई पाश्चर दृष्ट लागेल असं कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान एकांकिका सादर केली. अशा पद्धतीनं विज्ञान प्रसाराचं व समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजवायचं काम परिषदेला कितीतरी पटीनं वाढवायचं आहे. आत्तापर्यंत 50 वर्ष परिषदेनं सरकारी विशेष मदतीशिवाय मौल्यवान काम केलं पण आता गरुड झेप घ्यायची आहे. विज्ञानाची चळवळ राज्यभर पोचवायची असेल तर सरकारच्या पाठिंब्याची मोठी गरज आहे. जागा अपुरी पडती आहे. 1 लाख स्क्वेअर फुटाची गरज आहे. माननीय मुख्यमंत्रींना मी विनंती करतो की धारावीत त्यांनी आम्हाला 1 एकराचा प्लॉट द्यावा व 1 लाख चौरस फूट बांधलेली अशी इमारत द्यावी. आणि जसं फॅरेडेनी रॉयल सोसायटी ऑफ सायन्स
नारळीकर सरांनी सांगितलं तसं आत्तापासूनच तो रस्ता एक मार्गी करावा. आम्ही ते तितकंच यशस्वी करून दाखवू. इमारत विज्ञान साहित्य प्रयोगशाळा ग्रंथालय याला एकदाच 10 कोटीचं अनुदान द्या. त्यानंतरच्या मात्र दैनंदिन खर्चासाठी परिषद सरकारवर अजिबात भार टाकणार नाही. तसेच माझ्यासारखे शास्त्रज्ञ स्वतःच्या पुंजीतील भरीव वाटा परिषदेला देतील व विना वेतन विना भत्ता काम करतील आयुष्यभर. सांस्कृतिक विनोदजी तावडे सरांच्या हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल. आणि द्वितीय पारितोषिक कथेचं नाव आहे सुपरस्टारची बायको आणि कथेचे लेखक आहेत श्रीकांत पाठक सर. आपण पारितोषिक शिक्षण मंत्री विनोदजी तावडे सरांच्या हस्ते स्वीकारावत. आताच ज्येष्ठराज जोशी सर म्हणाले की विज्ञान एकांकिकांची एक चळवळ आपण परिषदेतर्फे उभी करतो आहोत आणि यासाठी तावडे सरांचं खूप मोठं आर्थिक सर्वच प्रकारचं पाठबळ मनुष्यबळापासून सर्व प्रकारचं पाठबळ देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. सर, या पाठबळाच्या आधारावर पुढच्या वर्षी महाराष्ट्रभर अगदी महाराष्ट्रातल्या गावागावापर्यंत ही चळवळ नेता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. मी तावडे सरांना विनंती करते की त्यांनी आमच्याशी संवाद साधावा. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, माझा मित्र खासदार राहुल शेवाळे, सुखात्मे सर, भारद्वाज सर, आदरणीय जयंत नारळीकर सर, डॉक्टर काकोडकर सर, प्रभाकर देवधरजी, अचला जोशी मॅडम, प्रमोद लेलेजी, ज्येष्ठराज जोशीजी, जगताप साहेब, देशपांडेजी, नरेंद्र नाडकर्णी आणि उपस्थित मित्रांनो, मगाशी नारळीकर सरांनी सुरुवात केली की मी शास्त्रज्ञ आणि त्यामुळे स्वाभाविकपणे मी प्रश्न विचारतो आणि त्यातून मग हा विषय जातो. आणि अतिशय खरं आहे की ज्याला प्रश्न विचारायची क्षमता आहे, सवय आहे आणि खरं म्हणजे मुभा आहे, आपल्या शिक्षण पद्धतीत प्रश्न विचारायची मुभाच नाही आहे. सर, आम्हाला शाळेत सांगितलं बाईंनी चौथी पाचवी मला आठवत नाही की पृथ्वीपासून चंद्राचं अंतर इतके गुणिले इतके प्रकाश वर्ष आहे. मी हात वर केला, बाकी मुलांनी लिहून घेतलं. मी हात वर केला, बाई हे मोजलं कसं? बाई म्हणल्या, खाली बस, हा प्रश्न परीक्षेला येणार नाही. त्यावेळी जो खाली बसलो, मी मनात प्रश्न आला तर तो विचारला पाहिजे तो, आणि त्या बाईंचा दोष नाही ना, कारण त्या बाईंच्या बाईंनी त्यांना शिकवलंच नव्हतं. मी त्या बाईंना किंवा शिक्षकांना दोष देत नाही, आपल्या शिक्षणाच्या पद्धतीत कशी आहे. मग त्याच शाळेतली मला अजून एक घटना तर आठवते, गणपती दिवसात जास्त आठवते की आमच्या गणिताच्या बाई आल्या नाही म्हणून ड्रॉईंगचे सर आले. बाहेर पाऊस होता, गणपतीचे दिवस होते, म्हणून आम्हाला ड्रॉईंगच्या सरांनी गणपतीचं तोंड जे हत्तीचं वगैरे आहे हे कसं आहे याची गोष्ट सांगितली. पार्वती आंघोळीला गेली होती, गणपती उभा होता, मग शंकर भगवान आले नाही, राघव मान कापली, मग पहिला प्राणी मिळेल त्याची लागेल. तर माझा हात वर की ती हत्तीची कापलेली मान गणपतीच्यावर चिकटली कशी काय? तर ते ड्रॉईंगच्या जवळ, अरे तावडे ते देव होते देव. म्हटलं, सर मग ते देव होते देव तर ओरिजिनल जी खाली पडली ती का नाही चिटकवली? जे तिकडनं डस्टर फेकलं, जे
खोक इथे आजही आहे. गणपती आले की मला ते खोक आठवते. विचारायचं नाही बाबा काय. आणि त्यामुळे आज या मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनात सांगतो की शिक्षण मंत्री म्हणून जर मी एक चांगलं काम करणार असेल तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्याला प्रश्न विचारता येतील अशा प्रकारची पद्धती आणली पाहिजे. सकाळीच मी सांगितलं एका चिपळूणच्या महाविद्यालयात आपल्याकडे एका प्रश्नाला एक उत्तर ही भानगड पहिल्यांदा बंद केली पाहिजे. त्याने घोकंपट्टी वाढते. त्यातून त्या बाई म्हणतात हा प्रश्न परीक्षेला येणार नाही. मुळात विद्यार्थ्याला एखाद्या प्रश्नावर 8-10 उत्तरं असतील, मायासारखा 2 देईल, फडणवीस साहेबांसारखे 4 देतील, अजून कोणती 6 देईल, काकोडकर साहेब 10 देतील, त्याला त्याची कल्पना तिथे विचार करायला आपण दिली पाहिजे ना अनुमती, ती देत नाही. मी एकदा एका शाळेमध्ये विरुद्ध अर्थी शब्द लिहा वर असा शब्द दिला, सर्वसामान्य मुलांनी लिहिला खाली, एका मुलीने लिहिलं वधू, तिला 0 मार्क. नाही नाही म्हणले, बालभारतीत काय लिहिलं वरच विरुद्ध खाली. एका मुलाने लिहिला की देव वर पण देतो देव शाप पण देतो शाप, त्याला शाप मिळाला 0 मार्क. आता या पद्धतीने विद्यार्थ्याने विचार केला पाहिजे, वेगळ्या पद्धतीने थोडं त्याने केलं पाहिजे. हे आपण त्याला नॅरो डाऊन करतो, त्याला आपण झापडं लावायला भाग पाडतो, आणि हे जर तो करणार नसेल तर आपण किती प्रयत्न करा, त्याला जर प्रश्न विचारायची, त्याच्या मनामधल्या असणाऱ्या शंका विचारायची अनुमती शाळेच्या शिक्षण पद्धतीत नसेल तर आपण शास्त्रज्ञ निर्माण करू शकत नाही. मग नारळीकर काकोडकर सारखे जे ओरिजिनलच होतं असे निर्माण होतील. पण आपल्या शिक्षण पद्धतीतून सहजपणे जे झालं पाहिजे, आणि मग त्यासाठी आपण त्या त्यावेळी वेगवेगळे प्रयोग करतो. मग आपण प्रयोग त्यात काय केले की या प्रयोगामध्ये आपण असा एक महाराष्ट्र सरकारचे त्यावेळेचे सन्माननीय मंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला की स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन, राज्य विज्ञान शिक्षण संस्था ही आपण त्यावेळी स्थापित केली. आता याचा उद्देश काय होता? उद्देश होता की विद्यार्थ्यांमध्ये संशोधन, वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग याची आवड शाळेपासून निर्माण व्हावी या उद्देशाने, अतिशय चांगल्या उद्देशाने सुरू झाली. मग आता विद्यार्थ्यांमध्ये सायन्स विज्ञानाची आवड, विद्यार्थ्यांमध्ये अशा प्रकारे शोध लिहायची आवड निर्माण झाली पाहिजे म्हणून सुरू काय झालं तर आपण विज्ञान प्रदर्शन जिल्हाशा भरवायला सुरुवात केली. आणि जिल्हाशा भरवायला विज्ञान प्रदर्शन सुरू केलं तर या संस्थेचं इन्स्टिट्यूटचं एकच काम राहिलं वर्षात ना की फक्त विज्ञान प्रदर्शन भरवणं. आणि विज्ञान प्रदर्शनसुद्धा भरवताना हळूहळू काय व्हायला लागलं तर तेच मॉडेल पुढच्या वर्षी नवीन मुलांकडून तेच शिक्षिका त्याच ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी होतं, कारण दरवेळी एका शाळेत होत नाही, दुसऱ्या ठिकाणी मांडलं जातं. मी आपलं सहज अनेक वेळा असं जायचो बघायचो, अरे हे तर गेल्यावेळी होतं, आता पुन्हा कसं काय? मी मुलांना म्हटलं तुम्ही बनवलं का? हो हो हो, खरं सांगा. नाही सर, आमच्या बाई म्हणलं की हेच. आता यात शिक्षकांचाही पुन्हा दोष नाही, कारण शिक्षकांवर इतकं वेगवेगळ्या प्रकारच्या कामाचं लोड आहे ना, तर अशा प्रकारचं सायन्स एक्झिबिशन एक टिकमार्क करतात विज्ञान प्रदर्शन. जाऊ दे बाबा, एक चला घ्या. मी शिक्षण विभागाचा अधिकारी पत्र पाठवतो, मुख्याध्यापक खाली सांगतो चला विज्ञानाच्या बाई कोण आहेत या हे तयार करून घेऊन जा, चालले एक झालं काम निपटलं. अशाने होत नाही. म्हणजे त्यातून साध्य काय होतं आणि साधन जे होतं ते साधनच साध्य झालं आहे. आता विज्ञान प्रदर्शन हेच साध्य झालं आहे. मुलांमध्ये ह्या प्रवृत्ती वाढल्या आणि त्यामुळे मी खरं डॉक्टर काकोडकर साहेब आणि बाकी ज्यावेळी जोशी साहेब आले त्यांना म्हटलं होतं की माझी तर कल्पना अशी आहे की ही जी सायन्स एक्झिबिशन होतात, विज्ञान प्रदर्शन होतात, यातून राज्यस्तरावर जी चांगली येतील अशी 100 मुलं आपण निवडू आणि या 100 मुलांना आपण दिवाळीच्या किंवा मेच्या सुट्टीमध्ये 15 दिवस राज्य सरकार त्यांना राहायला बोलवेल आणि आपल्यासारख्या शास्त्रज्ञांनी त्यांच्याबरोबर वेळ घालवावा, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन करायला लावावं, तर मग तो कुठेतरी
पुढे जाऊन रिसर्च हा विषय त्याच्या डोक्यात येईल, नाहीतर आई वडिलांचं प्रेशर आहे की नववी आल्यानंतर बाजूला ठेव, पुन्हा घोकंपट्टी कर, मार्क मिळव, इंजिनियर हो, डॉक्टर हो, इकडेच ते जातात. पण ही जर आवड त्याला पाचवी सहावीपासून, आणि आपण दरवर्षी हे करू आणि चांगल्या पद्धतीने करू, आणि त्याचबरोबरीने जसं आता आपण मान्य केलं, मी आपलं सगळ्यांचं मनापासून आभार मानतो की आपण जर स्वतः शाळांमध्ये जाणार असाल आणि विद्यार्थ्यांबरोबर अशा विज्ञानाच्या प्रयोगाविषयी चर्चा करणार असाल, मला असं वाटतं की राज्य सरकारला ही एक मोठी मदत होईल आणि यातून आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयीची आवड ही अधिक त्यातली निर्माण होऊ शकते, आणि त्याचा एक कार्यक्रम आपण मराठी विज्ञान परिषदेबरोबर नक्की आखू शकतो. आणि बाकी मग विज्ञानाच्या विषयामध्ये खरं म्हणजे मला असं वाटतं की आपण शाळा कॉलेजच्या माध्यमातून, आता आमच्याकडे एक राजीव गांधी इनोव्हेटिव्ह काउन्सिल आहे पण ती इतकी डिफंक्ट आहे खरं म्हणजे, तर त्या इनोव्हेटिव्ह काउन्सिलच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपण एक महाराष्ट्राची आयडिया बँक निर्माण करावी. वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या कल्पना मुलांच्या असतात, त्या कॉलेजच्या मुलामुलींनी असतील, शाळेतल्या मुलामुलींनी, आपल्या ह्या आयडियाज ज्या असतात त्या आयडियाज या महाराष्ट्राच्या आयडिया बँकमध्ये जमा कराव्यात, आणि त्यातल्या अतिशय इनोव्हेटिव्ह ज्या असतील त्याला कुठेतरी आपण वेगवेगळ्या उद्योगांची जर जोड देऊन ती आयडिया बँकमधनं काही गोष्टी प्रत्यक्षात आणू शकलो, तर मला असं वाटतं की या पद्धतीने मुलांच्या मनात असणाऱ्या इनोव्हेटिव्ह कल्पनांना आपण कुठेतरी ताकद दिली असं होईल. आणि अशा अनेक गोष्टी ह्या खरं म्हणजे करणं गरजेचं आहे. यातल्या ज्या गोष्टी लगेच तातडीने आपण करायच्या, आणि म्हणून मी ती आमची जी सरकारची संस्था जी आहे स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन नागपूरला आहे, कारण आमच्याकडे काही संस्था आली की कसं असतं की आता हे पुण्याला गेलं का, मग हे औरंगाबादला होते, मग हे औरंगाबादला गेलं का, मग हे नागपूरला होते, असं ते रिजनल बॅलन्स आम्ही पॉलिटिकल साधत असतो. पण मला असं वाटतं की या स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड एज्युकेशनचं प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय झालं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये या पद्धतीच्या विज्ञानाच्या विषयामध्ये काम करणारी मंडळी त्याच्याशी जोडली गेली पाहिजेत. असं पुढच्या 4 वर्षामध्ये आपण सर एक टार्गेट ठरवूया, उद्दिष्ट ठरवूया, आणि त्या पद्धतीने आपण जर कामाला लागलो तर मला विश्वास आहे की जो मराठी विज्ञान परिषदेचा मूळ हेतू आहे अशा पद्धतीने विचार करणारी एक पिढी, खरं विज्ञान हाच आपला धर्म मानणारी भावी पिढी या देशामध्ये आपण निर्माण करू शकतो, आणि ते निर्माण करण्याकडे आपण सगळ्यांनी पावलं टाकूया. एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराज. विनोदजी मनपूर्वक धन्यवाद. आजचे शिक्षण मंत्री हे अत्यंत उत्तम शिक्षक आहेत हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा विषय मांडला. विज्ञान असो अथवा राजकारण, प्रश्नांना खूप महत्त्व आहे, आणि विरोधी पक्षात असताना सर्वात जास्त प्रश्न विचारलेले आज आपले मुख्यमंत्री आहेत. मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, माननीय देवेंद्रजी फडणवीस, की त्यांनी विज्ञानप्रेमींना संबोधित करावं. त्यांना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, कधीतरी आपल्यालाही उत्तरं द्यावी लागतात. राज्याचे शिक्षण मंत्री श्री विनोद तावडेजी, माननीय खासदार श्री राहुल शेवाळेजी, माननीय श्री एस ए भारद्वाज, माननीय डॉक्टर श्री सुहास सुखात्मे, माननीय श्री ज्येष्ठराज जोशी, आपल्या सर्वांनाच अतिशय सुपरिचित असलेले आदरणीय जयंतराव नारळीकर, आदरणीय डॉक्टर अनिल काकोडकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित श्री प्रभाकरराव देवधर, श्रीमती अचला जोशी, श्री प्रमोद लेले, श्री अपा देशपांडे, बी एन जगताप, नरेंद्र नाडकर्णी, विवेक रानडे, या सभागृहामध्ये उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, ज्यावेळी विनोदजी शाळेच्या दिवसांमध्ये गेले आणि ते कशा प्रकारे प्रश्न विचारत होते हे त्यांनी सांगितलं, त्यावेळी मला देखील आठवण झाली, मी प्रश्न विचारत नव्हतो, मी इनोव्हेशन करत होतो. आणि काय इनोव्हेशन केलं तर 11वीला केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल बुक तयारच होऊ शकलं नाही, आणि परीक्षेच्या वेळी ते सबमिट करायची वेळ आली, त्यावेळी माझ्या असं लक्षात आलं
की कॉलेजमध्ये प्रॅक्टिकल बुक जे आहे ते कोणीच उघडून पाहत नाही. बुक आलं की त्याला असं खाचकन एक छिद्र करतात आणि ते बाजूला टाकतात, म्हणजे दुसऱ्याने ते उपयोगात आणू नये. माझ्या लक्षात आलं की आता आपल्याला ते पुस्तक तयार करायची आवश्यकता नाही. एक जुनं बुक घेतलं, त्याचं कव्हर काढलं, त्याच्यावर सुंदर कव्हर लावलं, स्वतःचं नाव लिहिलं आणि ते सबमिट करून टाकलं आणि मला मार्क मिळाले. प्रयोग मात्र खरा केला, तो काही खोटा नाही केला. मला असं वाटतं की मराठी विज्ञान परिषदेच्या या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने सर्वप्रथम या मंचावर उपस्थित असलेल्या वैज्ञानिकांचा आणि ज्यांनी इतकी वर्ष सातत्याने मराठी विज्ञान परिषद अतिशय उत्तमपणे चालवली, विज्ञान हे सामान्यांपर्यंत पोचलं पाहिजे असा प्रयत्न केला, मराठी भाषेमध्ये पोचलं पाहिजे हा प्रयत्न केला, अशा सगळ्या 50 वर्षाच्या वाटचालीतील सर्व लोकांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो. खरं म्हणजे भाषेचं महत्व देखील खूप मोठं आहे. याचं कारण असं आहे की अनेक वेळा जिथे भाषा संपते तिथे ज्ञानही संपतं. आणि आपण आपल्या इतिहासामध्ये तर बघितलंच आहे की ज्यावेळी इंग्रजांना या देशावर राज्य करायचं होतं त्यावेळी इंग्रजांनी आपली संस्कृती, आपली भाषा आणि आपली शिक्षण पद्धती या 3 गोष्टींवर आक्रमण केलं. ज्यावेळी इंग्रज या देशामध्ये आले त्यावेळी मद्रास प्रेसिडेन्सी ज्याला आपण म्हणतो, एक मी अहवाल वाचला आणि ओंटारियो विद्यापीठामध्ये तो अहवाल आहे, 1854 पूर्वी मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये भारतीय शिक्षणाची अवस्था काय होती, तर त्यात असं म्हटलंय की त्यावेळी 12,000 पेक्षा जास्त संस्कृत विद्यालय ही एकट्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये त्या ठिकाणी चालायची आणि त्यापैकी 700 ही महाविद्यालयं होती. प्रत्येक 1,000 विद्यार्थ्याच्या पाठीमागे त्या ठिकाणी एक विद्यालय उपलब्ध होतं आणि जवळजवळ 1,88,000 विद्यार्थी हे त्या ठिकाणी शिक्षण घ्यायचे आणि त्या शिक्षणामध्ये भाषा आणि शास्त्र की ज्याच्यामध्ये विज्ञान आणि गणित याचं शिक्षण दिलं जायचं. आणि ज्यावेळी एकट्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये 12,000 महाविद्यालयं त्या ठिकाणी चालत होती त्यावेळी संपूर्ण इंग्लंडमध्ये केवळ 2,000 ग्रामर स्कूल्स या अस्तित्वामध्ये होत्या. त्यामुळे आमची शिक्षण पद्धती आम्हाला केवळ इंग्रजांमुळे मिळाली असं नाही तर एक अतिशय समृद्ध अशा प्रकारची शिक्षण पद्धती आमच्याकडे होती. मात्र दुर्दैवाने जेव्हा ज्ञान हे आपण वाटणं बंद करतो, जेव्हा ज्ञान आपण थांबवतो त्यावेळी त्या ज्ञानाचा ऱ्हास होतो. आणि नेमकं हेच झालं, ज्ञान हे काही लोकांपुरतं सीमित करायचा आम्ही प्रयत्न केला आणि तशातच इंग्रजांनी एक नवीन पद्धती आणून आपलं ज्ञान हे अधिक सरस आहे अशा प्रकारचा या ठिकाणी प्रयत्न केला. खरं म्हणजे आपण जर विचार केला तर या देशामध्ये किती 1,000 वर्षापूर्वी की किती 100 वर्षापूर्वी मला माहिती नाही, पण ज्या काळामध्ये सुश्रुतांनी संहिता लिहिली त्या संहितेमध्ये आज जे काही आजार आपल्याला आढळून येतात ते सर्व आजार आपल्या शरीरामध्ये किती हाडं आहेत, त्याचे किती प्रकार आहेत, ते कशा प्रकारे फ्रॅक्चर झाल्यावर त्याचा काय त्याच्यावर परिणाम होऊ शकतो, किती प्रकारचे फ्रॅक्चर असू शकतात, यापासनं तर शल्यचिकित्सेमध्ये
वेगवेगळ्या प्रकारची शल्यचिकित्सा करण्याकरता काय केलं पाहिजे, 1200 पेक्षा जास्त आजार आणि औषधी या प्रत्येक गोष्टीचं अचूक अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. मानवाच्या शरीरातल्या छोट्यातल्या छोट्या म्हणजे एक्सरे नाही आहे किंवा त्या ठिकाणी कुठलंच सिटी स्कॅन किंवा अशा प्रकारचं कुठलंही यंत्र उपलब्ध नाही आहे, पण तरी देखील यातल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाचं अतिशय यथोचित वर्णन हे त्या ठिकाणी सुश्रुतांनी करून ठेवलं आहे. एवढं विज्ञान आमच्याकडे होतं ते एवढं पुढे गेलं होतं, पण दुर्दैवाने जेव्हा भाषा संपते त्यावेळी विज्ञानही संपतं. ज्यावेळेस भाषा संपली आणि हे विज्ञान पुढे जाऊ शकलं नाही, ज्यावेळी संस्कृत सारखी भाषा मग हळूहळू मराठी सारखी भाषा या भाषेनी विज्ञानाला नाकारलं किंवा विज्ञानाने या भाषांना नाकारलं, जे काही झालं असेल त्यातनं हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपण पुढे नेऊ शकलो नाही. आर्यभट्टांसारखं एक खगोलशास्त्री एक गणितज्ञ ज्यांनी जे सिद्धांत त्याच्यानंतर ज्या ज्या वैज्ञानिकांची नावं आपण घेतो त्यांच्या कितीतरी पूर्वी ते सगळे सिद्धांत ज्यांनी मांडून ठेवले, किंबहुना ज्या काळामध्ये टेक्नॉलॉजीच्या नावाखाली फारसं काही उपलब्ध नव्हतं त्याही काळामध्ये आपल्या खगोलशास्त्रीय बुद्धीचा उपयोग करून त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची मांडणी ही करून ठेवली. मला असं वाटतं की हे देखील ज्ञान शेवटी आपण पुढे नेऊ शकलो नाही, याचं कारण भाषा संपली, ज्ञान संपलं आणि आपण आपल्या ज्ञानापासून वंचित राहिलो आणि मग दुसऱ्या ज्ञानाचा आधार आपल्याला घ्यावा लागला. आणि म्हणून मला असं वाटतं की शेवटी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या मातृभाषेमध्ये किंवा त्याला समजणाऱ्या भाषेमध्ये एखादी गोष्ट जर शिकवली तर निश्चितपणे ती गोष्ट त्याला अधिक सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी समजते. आणि त्यातही खरं म्हणजे विज्ञान जे आहे हे फळ्यावर खडूनी शिकवण्याच्या ऐवजी ते जर प्रत्यक्षात जमिनीवर फील्डवर जर शिकवलं, म्हणजे नारळीकर साहेबांना कदाचित याची ज्याचा अनुभव असेल की ग्रहताऱ्यांच्या संदर्भात किंवा वर्णमालेच्या संदर्भात सगळ्या या संदर्भात आपण भाषणं दिले तर जेवढं समजतं त्यापेक्षा जर एखादा प्रयोग त्या ठिकाणी दाखवला तर ते अधिक आपल्याला आत्मसात करता येतं. आणि म्हणून मला असं वाटतं की याही पद्धतीमध्ये कुठेतरी आम्हाला विचार करण्याची आवश्यकता आहे की हे विज्ञान आम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोचवण्याकरता नेमकं आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये कशा प्रकारे त्याचा प्रयोग करू शकतो. आणि मला विश्वास आहे की विनोदजींसारखे एक अतिशय उत्तम शिक्षण मंत्री या महाराष्ट्राला लाभले आहेत. जरूर या सगळ्या वैज्ञानिकांचा आणि मराठी विज्ञान परिषदेचा पूर्णपणे सहयोग घेऊन ते अशा प्रकारचं विज्ञान जे आहे ते शेवटच्या माणसापर्यंत विशेषतः आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. आत्ताच अध्यक्षांनी खूप चांगली गोष्ट सांगितली की खानापूरकरजींनी जे प्रयोग केले, आज आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळ आहे, पण हा दुष्काळ जो आहे हा दुष्काळ मानवनिर्मित दुष्काळ आहे. निसर्गाशी जो आम्ही खेळ केला त्यातनं तयार झालेला दुष्काळ आहे. आज आम्ही ज्या प्रकारे पाण्याचं नियोजन करायला पाहिजे, पाणलोट क्षेत्राचा ज्या प्रकारे विचार केला पाहिजे, आमच्या नदी नाल्यांचं इतकं सुंदर जाळं हे निसर्गाने तयार केलं पण ते आम्ही ज्या प्रकारे खराब करत गेलो त्यामुळे आज या दुष्काळाची परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. आणि म्हणूनच राज्य सरकारने जलयुक्त शिवारसारखी एक योजना तयार केली, त्यावेळी मग सुरेशजी खानापूरकर यांचा शिरपूर पॅटर्न असेल किंवा रायगड सिद्धीला अण्णा हजारेंनी केलेला पॅटर्न असेल किंवा हिवरे बाजारला पोपटराव पवारांनी केलेला पॅटर्न असेल किंवा ज्यांना जलपुरुष म्हटलं ते राजेंद्र सिंग राणा यांनी तयार केलेला एक पॅटर्न असेल, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून एक गोष्ट निश्चितपणे लक्षात आली की जर आपण अतिशय वैज्ञानिक पद्धतीनं जलनियोजन केलं तर या महाराष्ट्रामध्ये कधीच दुष्काळ पडू शकत नाही, या महाराष्ट्राला आपण निश्चितपणे दुष्काळ मुक्त करू शकतो. पण ज्या ठिकाणी वैज्ञानिकतेचा अभाव येतो आणि केवळ त्या ठिकाणी नफा कमवायचा अशा प्रकारची अवस्था तयार होते, केवळ त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर ड्रिव्हन अशा प्रकारच्या कामांवर आपण भर देतो आणि मग हजारो कोटी रुपये खर्च करून अख्खा महाराष्ट्र कोरडा पडलेला आपल्याला दिसतो. मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आज अशा प्रकारच्या वेगवेगळ्या
जे मूलभूत विचार आहेत विज्ञानाचे त्या विचारावर आधारित अशा प्रकारचा शाश्वत विकास हा आपल्याला निश्चितपणे आज करण्याची आवश्यकता आहे. अगदी काल पर्व आम्ही तापी मेगा रिचार्ज या स्कीमच्या संदर्भात विचार केला आणि इतकी सुंदर अशा प्रकारची ही मेगा रिचार्ज स्कीम आहे, जगातली सगळ्यात मोठी ही मेगा रिचार्ज स्कीम होणार आहे. कारण ज्यावेळेस सातपुड्यामध्ये फॉल्ट तयार झाला त्यावेळी त्या फॉल्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक एल्युव्हियल झोन तयार झाला, म्हणजे त्या ठिकाणी एक प्रकारे रेतीचा बेड तयार झाला आणि आपला जो बसाल्ट खडक आहे जो आपल्या महाराष्ट्रातल्या जवळपास म्हणजे जर नागपूर विभागाचा थोडा भाग सोडला तर सगळीकडे आपल्याला आढळतो, त्याचे एक कर्टेन वॉल ही त्या एल्युव्हियल बेडला तयार झाली आणि त्यामुळे एक अतिशय नॅचरल अशा प्रकारच्या या फॉल्टने आपल्याकरता पाणी शोषून घेणारं एक बेड तयार केलं. आणि असं लक्षात आलं की जर आपण याला रिचार्ज केलं आणि सगळं जे पाणी आहे आज आपण मोठे मोठे कॅनल्स त्या ठिकाणी खोदतो त्याऐवजी तापीचं पाणी हे पाणी नॅचरली याच्यामध्ये रिचार्ज जर आपण केलं तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4-4.5 लाख हेक्टर जमिनीला आपण त्या ठिकाणी पाणी देऊ शकतो आणि मध्य प्रदेशात 1.5 लाख हेक्टर जमिनीला पाणी देऊ शकतो आणि याकरता कुठलंही धरण बांधण्याची आवश्यकता नाही. याकरता आपण कारण हे जमिनीत पाणी आपण रिचार्ज करतोय आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर 4.5 लाख हेक्टर जमिनीला सिंचन देताना आपण केवळ जमिनीतलं काढून घेत नाहीये तर आधी जमिनीत टाकतोय आणि तेच जमिनीतलं वापरतोय, टाकतो अधिक आहे आणि काढतो कमी आहे, त्यामुळे ज्याला अक्षय साठे आपण म्हणू शकतो अशा प्रकारचे जलसाठे आपण त्या माध्यमातून तयार करू शकतो. आणि त्यावेळेस एक जो प्रयोग त्या ठिकाणी झाला तो आम्ही बघितला की एका विहिरीमध्ये हे नॅचरली पाणी येत आहे आणि एवढा मोठा पाण्याचा झरा हा थेट म्हणजे नदीच्या नदी ही विहिरीमध्ये चालली आहे पण तरी देखील ती विहीर भरत नाही. वर्षभर ती नदी त्या विहिरीमध्ये जाते पण ती विहीर भरत नाही कारण ते सगळं पाणी जमिनीत शोषलं जात आहे आणि त्यातनं आसपास पाण्याची लेवल इतकी वाढते आहे की त्या माध्यमातून शेतकऱ्यांना शाश्वत शेती करणं हे सहज शक्य आहे. आता हा जो काही फॉल्ट तयार झाला हा काही काल परवा तयार झालेला नाही पण कुठेतरी विज्ञानाची कास धरली आणि वैज्ञानिक दृष्ट्या जर सोल्युशन्स आपण शोधले, केवळ जे काही परंपरागत एक पद्धती चालली आहे मोठी मोठी धरणं बांधायची त्याचे कालवे बांधायचे त्याकरता वनजमिनी डायव्हर्ट करायच्या एवढ्याच एका उद्देशाने जर आपण काम करत राहिलो तर आपल्याला जो शाश्वत विकास हवा आहे हा शाश्वत विकास आम्ही करू शकत नाही. मात्र त्याचवेळी काही इनोव्हेशन्स केले जर काही विज्ञानाचा विचार त्याच्यामध्ये आणला तर कशा प्रकारे आपण परिवर्तन करू शकतो आणि आता ही मेगा रिचार्ज स्कीम त्या ठिकाणी आपण तयार करतोय. खरं म्हणजे आपण ज्यावेळेस शेतीचा विचार करतो अनेक लोक इस्रायलचं नाव घेतात. ज्यावेळेस इस्रायलमध्ये एवढी चांगली शेती म्हणजे ज्या ठिकाणी पाणीच नाही आहे इतकं कमी पाणी त्या ठिकाणी आहे पण इतकी चांगली शेती त्या ठिकाणी होते तर मी सहज विचार केला आणि त्या ठिकाणच्या लोकांची चर्चा केली, बऱ्याच लोकांची चर्चा केली, त्याच्याबद्दल वाचलं की एवढी चांगली शेती का करू शकले, शेतीमध्ये एवढे इनोव्हेशन्स ते कसे आणू शकले. त्यास मला एकाने फार चांगलं सांगितलं, तो असं म्हणाला की आज देश जेव्हा तयार झाला जगभरातले जे जीव आहेत ते या देशामध्ये आले आणि त्याच्यात सुरुवातीला जे आले हे सगळे जगातले बेस्ट माइंड्स होते, हे सगळे सायंटिस्ट होते, हे सगळे वैज्ञानिक होते आणि या वैज्ञानिकांनी इथे आल्यानंतर जगभरातल्या लोकांना तिथे आणलं कारण ती त्यांच्याकरता ती होली लँड आहे. त्यामुळे होली लँड कशी असली तरी देखील त्यांच्या स्वप्नातला 2000 वर्ष ज्या भूमीकरता त्यांनी तपश्चर्या केली अशा प्रकारची ती भूमी आहे आणि म्हणून तिथे गेल्यानंतर पाणी नाही आहे तर या वैज्ञानिकांनी शेवटी जर इथे राहायचं असेल तर खायला तर लागेलच, शेती तर करावीच लागेल आणि म्हणून मग या वैज्ञानिकांनी शेती करायला घेतली, त्याच्यामध्ये प्रयोग केले आणि कमी पाण्यामध्ये कमी जमिनीमध्ये कशी उत्पादकता वाढवता येईल या संदर्भातले प्रयोग करणं त्यांनी सुरू केलं आणि आपल्या देशाला सेल्फ सफिशियंट करायचं हे त्या वैज्ञानिकांनी ठरवलं आणि त्यातनं इस्रायलची शेती ही तयार झाली. आज भारताच्या शेतीला देखील अशाच प्रकारच्या इनोव्हेशनची आवश्यकता आहे. आमची आज उत्पादकता कमी आहे, ती उत्पादकता वाढवायची असेल तर खूप प्रयोग आम्हाला करावे लागतील. त्या प्रयोगातनं आम्ही पाण्याचा उत्तम उपयोग कसा करू शकतो, आम्ही आज ज्या प्रकारे आमच्या जमिनीचा पोत खराब करतोय
त्यामुळे रासायनिक खताचा उपयोग कसा कमीत कमी करू शकतो आणि कशा प्रकारे आमची उत्पादकता वाढवू शकतो या संदर्भातली इनोव्हेशन्स करण्याची आवश्यकता आहे. एवढंच नाही तर त्याच्या पलीकडे जाऊन केवळ आम्हाला उत्पादकता वाढवून चालणार नाही, आम्हाला मार्केट लिंकेजेस तयार करावे लागतील. आणि हे मार्केट तयार करण्याकरता आम्ही मधले दलाल कसे कमी करू शकतो, याकरता आम्ही काय इनोव्हेशन्स तयार करू शकतो की ज्या माध्यमातून आम्हाला मार्केटिंगची अशी यंत्रणा तयार करता येईल की ज्या यंत्रणेच्या माध्यमातून निश्चितपणे आम्ही शेतकऱ्यांना उत्तम मार्केट देऊ शकू. एवढंच नाही तर दरवर्षी आम्ही 5-5, 7-7, 8-8 हजार कोटी रुपये हे कधी अवर्षण झालं कधी अतिवृष्टी झाली म्हणून शेतकऱ्यांना मदतीपोटी देतो आहे. मात्र हे अवर्षण होऊ नये याकरता काय करता येईल, किंवा या अतिवृष्टीची कल्पना ही आपण शेतकऱ्याला आधी कशी देऊ शकू याच्यावर आपल्याला निर्णय करण्याची आवश्यकता आहे. मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आता महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य होईल की 2059 मंडलांमध्ये आम्ही ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स लावतो आहोत आणि त्यातनं अशा प्रकारे इन्फॉर्मेशन डिसिमिनेशनची सिस्टीम तयार करतो आहोत की आमच्या शेतकऱ्याला आम्ही आधीच सूचना देऊ शकू की आगाऊ पाऊस येणार आहे किंवा पाऊस येणार नाही आहे, जेणेकरून केवळ दुबार पेरणीपोटी 2-2 हजार कोटी रुपये किंवा आलेलं जे पीक आहे हे कापायच्या आधी, म्हणजे कापणीला आलाय पण 2 दिवसांनी कापू असा विचार केला आणि धोधो पाऊस पडला आणि त्या पावसामुळे ते सगळं पीक नष्ट झालं, अशा प्रकारची जी ट्रॉमॅटिक कंडिशन तयार होते या संदर्भात विज्ञानाचा आपण कशा प्रकारे उपयोग करू शकतो हे अत्यंत महत्वाचं आहे. काल आपल्या देशामध्ये माननीय पंतप्रधानांनी एक अत्यंत महत्वाची घोषणा केली, स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया. ही स्टार्टअप ही खरं म्हणजे इट इज अ की टू इनोव्हेशन. विज्ञानामध्ये आज इतके वेगवेगळे प्रयोग आमचे सगळे जे युवा आहेत ते करत असतात खूप मोठ्या प्रमाणात. आज मला असं वाटतं की आमच्या ज्या युवा शक्तीची बुद्धी आहे ती समाजातल्या वेगवेगळ्या समस्या संपून समजून त्या समस्यांवर काय उपाययोजना केली जाऊ शकते या संदर्भात उत्तम कार्य करते. पण अडचण कुठे असते, एखादा छोटासा प्रयोग केला, एखादं छोटंसं इनोव्हेशन केलं तर ते इनोव्हेशन मरून जातं, कारण त्या इनोव्हेशनला पिकअप करण्याकरता कॅपिटलही नसतं, त्याला मेंटोरिंग करण्याकरता कुणी एक्सपर्टही नसतो आणि त्याला मार्केटमध्ये आणण्यालायक बनवण्याकरता कुठलीही फॅसिलिटी उपलब्ध नसते. आणि म्हणून माननीय पंतप्रधानांनी काल स्टार्टअप इंडिया हा जो काही एक या ठिकाणी नारा दिलाय की ज्या माध्यमातून 10 हजार कोटी रुपये माननीय पंतप्रधानांनी या निमित्ताने राखून ठेवले आहेत आणि त्या माध्यमातून हे जे छोटे छोटे इनोव्हेशन्स आहेत ज्या इनोव्हेशन्सला स्टार्टअप आणि त्या स्टार्टअपच्या माध्यमातून त्याला प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट करून आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं लोकोपयोगी विज्ञान हे कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवता येईल या संदर्भातलं एक संपूर्ण फ्रेमवर्क या देशामध्ये पहिल्यांदाच माननीय पंतप्रधानांनी तयार करून दिलं. आपल्याला माहिती आहे की आपल्या देशातले जे उत्तम ब्रेन्स होते त्या ब्रेन्सने सिलिकॉन व्हॅलीमध्ये इतके स्टार्टअप्स तयार केले पण त्यांना आपल्या देशात ती व्यवस्था आपण उपलब्ध करून देऊ शकलो नाही, किंवा ज्यांना सिंगापूरला जाता आलं त्यांनी तिथे स्टार्टअप तयार केले पण आता ही व्यवस्था जर आपल्या देशात आपण सुरू केली तर हे जे आपले बेस्ट ऑफ ब्रेन्स आहेत जे अतिशय तल्लख बुद्धीचे आपले जे युवा आहेत हे सगळे युवा याच देशामध्ये इनोव्हेशन करतील. आणि मला असं वाटतं की विकासाकडे जाण्याचा जो रस्ता आहे हा इनोव्हेशनच्या माध्यमातून आहे, विज्ञानाच्या माध्यमातून आहे, प्रयोगशीलतेच्या माध्यमातून आहे आणि ती प्रयोगशीलता निश्चितपणे या देशामध्ये मराठी विज्ञान परिषदेसारख्या या सगळ्या संस्थांनी उभी केली आहे. आपण काही अपेक्षा सरकारकडनं केल्या, खरं म्हणजे धारावीचा राजा तर आमचे खासदार राहुल शेवाळे आहेत, पण निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला लगेच काही सरकारमध्ये असं उचलून 1 लाख फूट जागा वगैरे देता येईल अशी परिस्थिती काही फारशी नाही, पण मी निश्चितपणे सांगतो की आपण उत्तम काम करतात त्यामुळे या कामाला बॅकिंग देण्याकरता निश्चितपणे काय करता येईल आपण जरूर या संदर्भात एक बैठक बोलवू. त्या संदर्भात बसू तावडे साहेब देखील असतील आणि आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा याच्या परिचालनाकरता जी काही मदत असेल ती मदत निश्चितपणे आपण या निमित्ताने करून देऊ. एक अतिशय चांगली गोष्ट या ठिकाणी तावडेजींनी लक्षात आणून दिली ती म्हणजे आपली जी राजीव गांधी इनोव्हेशन काउन्सिल आहे त्या संदर्भात मागे काकोडकर साहेबांशी देखील चर्चा झाली आहे आणि मला असं वाटतं की या काउन्सिलचा उपयोग हा आपण स्टार्टअप्स करता मोठ्या प्रमाणात करू शकतो. हे जे इनोव्हेशन्स आहेत या इनोव्हेशन्सला इन्क्युबेटर देणं, त्यांना मेंटोरिंग करणं याकरता याचा जर उपयोग केला
तर मला असं वाटतं की अनेक वैज्ञानिक या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सापडतील की जे निश्चितपणे आपल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता काही ना काही प्रयोग त्या ठिकाणी करतील आणि त्याकरता मराठी विज्ञान परिषदेची निश्चितपणे मदत आपल्याला मिळेल. 50 वर्षाची उत्तम वाटचाल आपण केली आहे, पुढचे 50 वर्ष हे याहीपेक्षा वेगानं वाटचाल आपण करावी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मुंबई मराठी विज्ञान परिषदेला जशी 50 वर्ष ह्यावर्षी पूर्ण होत आहेत, तशीच 50 वर्ष ठाणे विभागाला देखील पुढच्या वर्षी होत आहेत. मुंबईचं मराठी विज्ञान परिषदेचं काम सुरू झाल्यानंतर पुढच्याच वर्षी ठाणे विभागाने मराठी विज्ञान परिषदेचं काम जोमात सुरू केलं आणि आतापर्यंत ठाण्यामध्ये 3 अधिवेशनं होऊन गेलेली आहेत. त्यातलं लेटेस्ट जे अधिवेशन झालं 2003 मध्ये, ते आपल्यापैकी बहुतेकांनी कदाचित अनुभवलं असेल. आणि आता पुढच्या वर्षी ठाणे विभागाला जे 50 वर्ष पूर्ण होणार आहेत, 50वं वर्ष जे चालू व्हायचं आहे, त्यानिमित्ताने आम्हाला मराठी विज्ञान परिषद मध्यवर्ती संस्थेनी अधिवेशन भरवायला परवानगी दिलेली आहे. त्याबद्दल मी मध्यवर्ती संस्थेचे आभार मानतो. आणि आपण सर्व आज जे या अधिवेशनात उपस्थित आहात ते यालच, परंतु आपल्यासोबत किमान आणखी 1 किंवा 2 प्रतिनिधी आपल्याकडचे घेऊन याल अशी मला खात्री आहे. या आधीच्या अधिवेशनाचा आपण पाहुणचार ठाण्याला घेतलेला आहे. ठाणेकर आदरातिथ्यात कुठेही कमी पडत नाहीत याचा अनुभव आपल्याला आहे. आणि म्हणूनच मी आग्रहाचं आपल्या सगळ्यांना निमंत्रण देतो की आपण ठाण्याला पुढच्या वर्षी अवश्य यावं. धन्यवाद. नमस्कार. मी किशोरी उमराळकर, मराठी विज्ञान परिषदेची व्यवस्थापकीय संचालक. आत्ता मला 4.5 मिनिटं दिलेत, मी प्रयत्न करते 4.5 मिनिटात एवढ्या सगळ्या मोठ्या अधिवेशनाचे आभार मानण्याचा. मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विज्ञानप्रेमी, मराठी भाषा परिषद आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या या दोन्ही संस्थांच्या वतीने मी आता हा कृतज्ञता व्यक्त करत आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस येथे आले, त्याबद्दल त्यांचे आभार. महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री श्री विनोद तावडे यांनी आपले आमंत्रण स्वीकारले. मराठी विज्ञान परिषदेतर्फे मी आपले आभार मानते. या पुढच्या परिषदेच्या कार्यासाठी विविध योजनांद्वारे नेहमीच सहकार्य आपल्याला मिळेल याची खात्री आहे. अधिवेशनाच्या कार्यक्रमाचा हा शेवटचा टप्पा पण महत्त्वाचा भाग. एकूणच परिषदेच्या अधिवेशनास ज्यांचे सहकार्य लाभले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आणि ते देखील आपल्या उपस्थितीत हे अतिशय आवश्यक आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या या अधिवेशनाच्या आयोजनात अनेकांचे हातभार लागले, अनेकांच्या सदिच्छा लाभल्या. यादी तर खूप मोठी आहे, कोणाचा जर उल्लेख राहिला तर मात्र माफ करा. अधिवेशन दर्जेदार झाले पाहिजे या एकाच विचाराने आम्ही एकत्र येऊन काम करत होतो. साधारण वर्षभरापूर्वी आमच्या सर्व सभा होण्यास सुरुवात झाली होती. यात अनेकांची साथ वेगवेगळ्या टप्प्यावर आम्हाला मिळत गेली. हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक होतात आपण सर्व प्रतिनिधी. सर्वांनी ज्या उत्साहाने भरभरून प्रतिसाद दिला तो आम्हाला खूप सुखावणारा होता, आमचा उत्साह वाढवणारा होता. इतक्या संख्येने नोंदणी झाली की नियोजित तारखेच्या आधीच आम्हाला नोंदणी बंद करावी लागली. हा अनुभव परिषदेसाठी खरंच नवीन होता. एका बाजूने तो सुखावणारा होताच, तसाच तो विज्ञानप्रेमींना सर्व विज्ञानप्रेमींना सामावून घेऊ शकत नाही याची खंत देणारा होता. कारण आपल्याला हे सभागृहामध्ये काही मर्यादा होत्या. आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. परिषदेच्या सर्व कार्यक्रमात आपल्याकडून याच प्रतिसादाची अपेक्षा आम्ही यापुढे ठेवणार आहोत. आपल्या स्वतःसाठीच तुम्ही सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे.
अधिवेशनाचे अध्यक्ष प्राध्यापक सुहास सुखात्मे, अधिवेशनाच्या सर्व चर्चा सत्रात सहभागी झालेले सर्व वक्ते, आमचे आमंत्रित, हे सर्व आपल्याकडे आले, सहभागी झाले, त्यांचे विशेष आभार. गेल्या 3 दिवसात ठरलेले सर्व कार्यक्रमातील सर्व वक्ते इकडे आले. कोणताही कार्यक्रम वक्ते आले नाहीत म्हणून कॅन्सल करावा लागला नाही. फक्त आपले संरक्षण मंत्री मात्र येऊ शकले नाहीत, पण सध्याची राजकीय स्थिती पाहता असे होईल हे कुठेतरी आम्हाला वाटतच होतं. आपणही हे सर्व समजून घेऊ शकता. अधिवेशनासाठीचे सर्व प्रायोजक, देणगीदार आणि जाहिरातदार यांचे आभार. त्यांच्या मदतीशिवाय अशा पद्धतीचे आयोजन करणे शक्य झाले नसते. योजना खूप असतात, पण त्याला सत्तेचे आणि आर्थिक पाठबळ लागतेच. या अधिवेशनात आमच्याबरोबर असलेले मराठी भाषा परिषदेचे मी विशेष आभार मानू इच्छिते. मराठी भाषा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर बी एन जगताप सर शांतपणे आमच्या प्रत्येक प्रश्नावर येथील सर्व सुविधा उपलब्ध करून देत होते, त्यामुळे आमच्या गोष्टी खूप सुकर होत गेल्या. त्यांचे आम्ही अत्यंत आभारी आहोत. खरं तर भाषा परिषदेच्या कार्यकर्त्यांशी या अधिवेशनाच्या निमित्ताने आम्ही पहिल्यांदाच संपर्कात आलो, पण त्यांचे सर्व कार्यकर्ते ज्या उत्साहाने, ज्या आपलेपणाने आमच्याबरोबर होते ते खरंच कौतुकास्पद आहेत. त्यांचे आभार. या दिमागदार वास्तूत मराठी विज्ञान परिषदेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन झाले. खरं तर आपल्या अधिवेशनानेच आपण या सभागृहाचे उद्घाटन केलेले आहे. काही दिवसापूर्वी हे सभागृह आपल्या अधिवेशनासाठी उपलब्ध होऊ शकणार नाही हे दिसत होतं आम्हाला, पण त्यानंतर काहीही झालं तरी अधिवेशन येथेच होणार या निर्णयासाठी मी अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शेखर बसू यांचे विशेष आभार मानते. शक्य तेवढ्या चांगल्या पद्धतीत सभागृह व विविध सुविधा अक्षरशः युद्ध पातळीवरती त्यांनी पूर्ण करून दिल्या. अणुऊर्जा आयोगाच्या विविध आस्थापना, DCACM श्रीयुत गभणे सर यांचे आभार. जनसंपर्क कार्यालय, सुरक्षा व्यवस्था यांचे आभार. परिषदेचे विश्वस्त हे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करत असतात. आपल्या व्यग्र वेळापत्रकात परिषदेच्या कामाला देखील ते प्राधान्य देतातच. त्यांचा नेहमीच सक्रिय भाग असतो. यासाठी डॉक्टर जयंत नारळीकर, डॉक्टर काकोडकर, श्रीयुत प्रमोद लेले, श्रीयुत प्रभाकर देवधर, श्रीमती अचला जोशी यांचे धन्यवाद. अधिवेशनाच्या कार्यक्रमाच्या आखडीपासून निधी उभारणीपर्यंत अतिशय खंबीरपणे मराठी विज्ञान परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या मागे असलेले आमचे JB जोशी सर यांचा उल्लेख महत्वाचा. हे अधिवेशन आपण छान करायचे हे नेहमीचं वाक्य त्यांचंच माझ्या तोंडी आत्ता मी घेतलंय. या अधिवेशनाच्या नियोजनाच्या दरम्यान अडचणीच्या प्रसंगात आमचे मानसिक ताण शांतपणे स्वतःकडे घेऊन पुढच्या कामासाठी ते आम्हाला सतत प्रेरित करत गेले. या अधिवेशनाच्या निमित्ताने अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष श्रीयुत भारद्वाज सर यांचे आभार. अधिवेशनाच्या नियोजनात JB जोशी सरांचे HBNI आणि ICT मधील सर्व विद्यार्थी सहभागी झाले, त्यांचे आभार. हे विद्यार्थी बऱ्याच संख्येने होते आणि त्यांच्यात आणि आमच्यामध्ये संपर्क होता एक रोहन ओक यांचा. आणि शेवटच्या 2 दिवसात ही जी मोठी भव्य LCD वॉल दिसते त्याचं जे काही सादरीकरण आहे ते सर्व तयार करण्यामध्ये त्यांनी अगदी नेटकेपणाने आम्हाला मदत केली. रोहन ओकचे आभार. या कार्यक्रमात विजय डेकोरेटर साऊंड राजू दाभोळकर, सागर कॅटरर्सचे श्रीमती शोभा पाटील, अनिल माने, फोटोग्राफर श्रीयुत मनीष ठाकूर, LCD वॉलचे क्राफ्ट विजनचे श्रीयुत भीमसेन, तालचेकर्स प्रायव्हेट लिमिटेड स्टॉलसाठी यांचे आभार. परिषदेच्या कार्यात आणि कार्यक्रमात निस्वार्थ भावनेने काम करणारे परिषदेचे पदाधिकारी, सर्व स्थायी समितीचे सभासद यांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांना साथ देणारे परिषदेचे कर्मचारी यांचा उल्लेख अतिशय महत्वाचा आहे. सर्वांनी अगदी आपल्या घरच्या कार्याप्रमाणे या अधिवेशनात सहभाग घेतला आणि वेळोवेळी कधी अगोदर कधी उशिरा रात्री 1:30-2 वाजेपर्यंत हे काम केलेलं आहे. त्यांचा कौटुंबिक पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचे खरं तर इथे आभार. अधिवेशन समितीचे
हे खरं तर यजमान होते अधिवेशन समिती, पण तरी देखील मी त्यांचे एक व्यवस्थापकीय संचालक म्हणून आभार मानते. सर्वांचे यापुढे असे सहकार्य लाभेल, धन्यवाद. आता यानंतर याच ठिकाणी पहिल्यांदा BRC कल्चरल क्वायर ग्रुपतर्फे राष्ट्रगीत सादर होईल आणि त्यानंतर सुवर्णमहोत्सवी अधिवेशनाच्या कार्यक्रमाची येथे सांगता झाली असं मी जाहीर करते आणि त्यानंतर परिषदेच्या विभाग प्रतिनिधींची येथे एक छोटीशी बैठक होईल, मध्ये 10 मिनिटांचा वेळ असेल. धन्यवाद. शुभ आशिष्यमा